शेतकऱ्यांची जबाबदारी मी घेतोय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका, हुकुमशाही विरोधातल्या मतांची विभागणी होऊ देऊ नका, आणि गद्दाराला तर एक सुद्धा मत देऊ नका। इकडनं फक्त आणि फक्त आपला सत्यजित आवाज प्रचंड बहुमतान त्याला विजयी करा। कदाचित कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या नशिबी आलं नसेल असं भाग्य माझ्या नशिबी आलं की तुम्ही सगळे माझ्या मला कुटुंबातला एक मानायला लागलेले आहात, माझा मी तुमचा परिवार। कारण मीच ती एक संकल्पना आणली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी, नुसतं मेरा परिवार म्हणून मी सोडून नाही दिलं, परिवार की जिम्मेदारी भी मैंने ली थी, आज भी लेने के लिए मैं समर्थ हूं और आज भी मैं ले रहा हूं। त्याच तळमळीने मी तुम्हाला सांगतोय की आजपर्यंत आपण फसलो, आपल्याला कळलंच नाही की आपला चेहरा वापरून महाराष्ट्राला मुळापासून हे कसं नासून टाकतायत, महाराष्ट्राची लंगट संपूर्ण तंगडतोड करतायत, लुळा पांगळा करतायत। आता या महाराष्ट्राला लुळा पांगळा करणाऱ्या आणि ओरबाडणाऱ्या हुकुमशाहीला यापुढे एक सुद्धा मत मिळता कामा नये। अगदी माझ्या इथे आले असतील किंवा चॅनलवरनं भाजपचे काही लोक असतील, आरएसएसचे सुद्धा लोक असतील, त्यांना सुद्धा सांगतोय अहो तुम्ही कशाला आमंत्रण देताय ते बघा, असं काही नाहीये की ही लोक माझ्या सभेत आले ह्यांनाच महागाईने ग्रासलंय, असं काही नाही की इथे माझ्या सभेला आलेले शेतकरी त्यांनाच संकट आलेत, गॅस माझ्याच लोकांना मिळत नाही असं नाहीये, हे संकट संपूर्ण देशभर आहे। कारण ते कोणालाच कोणाचं आपलं मानायला तयार नाही आहेत, आणि म्हणून या देशासाठी, ह्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आता जी हातामध्ये मशाल घेतलेली आहे ती मशाल सोडू नका, आणि आपल्या सत्यजित आव्हाला समोर जे जे असतील आहे सगळ्यांचा मी मान राखतो। शेतकऱ्यांसाठी कोणी लढत असेल, अरे शेतकऱ्यांसाठी मी स्वतः लढतोय, तुम्ही लढण्याची गरज नाही। शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन मी देतोय, शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी केलं होतं, आणि पुन्हा सत्ता आली तर परत करून दाखवेन। शेतकऱ्यांची जबाबदारी मी घेतोय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका, हुकुमशाही विरोधातल्या मतांची विभागणी होऊ देऊ नका, आणि गद्दाराला तर एक सुद्धा मत देऊ नका। इकडनं फक्त आणि फक्त आपला सत्यजित आवाज प्रचंड बहुमतान त्याला विजयी करा, आणि आपल्या हक्काचा खासदार पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। Now and press the bell icon. Never miss an update.